नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। आगामी येऊ घातलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाच्या नेमणुका करण्यास हरकत असल्याचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्या नावे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे। महाराष्ट्र राज्यात जवळजवळ 12,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून त्यापैकी पुणे जिल्ह्यात 750 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, परंतु त्या निवडणुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या होऊ शकत नसल्याने त्यावर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड करण्याबाबत राज्य शासनाने ठरवले आहे। तशा पद्धतीचा शासन निर्णय झालेला आहे। त्याबाबत असे सांगण्यात येते की ग्रामविकास मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब यांनी सदर प्रशासक नेमण्याचे अधिकार त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना देण्यात येतील असे सूचित केले आहे। जर पालकमंत्र्यांना असे अधिकार दिले गेले तर ते त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावू शकतील, त्यामुळे चालू असलेल्या विकास कामांचा गाडा थांबणार आहे। अपात्र व्यक्ती देखील त्या पदावर येऊ शकतील व मनमानी कारभार होण्याची शक्यता आहे असे या निवेदनात नमूद केले आहे। त्याचप्रमाणे ज्या ग्रामपंचायतीवर जे विद्यमान सरपंच कार्यरत आहेत त्यांना त्यांना किंवा प्रशासनातील योग्य व्यक्तीला ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे।